अंजनगाव सुरजी इथं विद्युत महावितरण कंपनी मर्यादित कार्यालयावर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी जमाव केला होता। तालुक्यातील शेतकरी आकाश समीत संकटानं कंटाळलेला आहे। निसर्गाच्या अवकृपेनं शेतकऱ्यांच्या हाताशी आलेलं पीक नेस्तनाभूत झालेलं असताना अशातच विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बागायत वलिताखाली येणाऱ्या शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडित केला होता। हवालदिल झालेले शेतकरी वेळेवर वीज बिल भरणा करू न शकल्यानं शेतकऱ्यांची चिंतेत वाढ झाली आहे। गहू, केळी, संत्रा, पपई, हळद, पान, पिंपरी, चना तसंच भाजीपाला शेतकऱ्यांनी शेतात पेरलेला आहे। शेतकऱ्यांनी वीज बिल न भरल्याने त्यांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या चिंतेचं वातावरण पसरलंय। तालुक्यातील काही संतप्त शेतकरी अंजनगाव इथल्या कार्यालयावर धडकले होते। जमावाची समजूत घालून ठाणेदार दीपक वानखेडे यांनी जखमीवर फुंकर घातल्यासारखं दिसून आलं। विद्युत वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता गुजर यांनी आंदोलकांचे नेते दिलीप भोपळे तसंच शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांना 5,000 भरण्याचा सल्ला दिला, त्यामुळे हा शेतकरी जमाव शांत होऊन इलेक्ट्रिक खंडित केलेला पुरवठा पूर्ववत चालू करावा अशी मागणी करत घोषणाबाजी करत होता। या परिस्थितीत असा विषय निघाला की सरसकट सर्वांनी 7,500 रुपये भरायच्या ऐवजी फक्त 5,000 रुपये भरा आणि सरसकट ज्यांचे ज्यांचे इलेक्ट्रिक चालू करून आता याच्यापेक्षा काही करू शकतात। झाल्या साहेब बोलले, अरे शेवटी ते माहिती किती सरकारचे नोकर जेवढे जेवढे आहेत सरकार वेगळी गोष्ट आहे। आता भरून टाका काय करायचं मग विशेष नाही। हे जे मोठे शेतकरी आहे 7,000 आता बघा काही काढून ज्याचे 5,000 कमी बिल असेल ते कमी भरा, कमी भरा। ज्याचे 5,000 जास्त बिल आहे 5,000 भरा। आता याच्यापेक्षा काय करणार आहे आता काय नाही। आता लोक आज भरते ते चालू करून घेतली बरोबर चालू करा, बरोबर चालू करा। 2-3 दिवसाची मुदत आहे, भरून टाका। 2-3 दिवस मुदत द्या, 3 दिवस मुदत द्या। 3-4 तालुक्यातील शेतकरी निलेश देशमुख, दिलीप भोपळे, ताते तसंच सर्व ग्रामीण भागातील शेतकरी यावेळी उपस्थित होते। जमावाला शांत करण्यासाठी पोलीस ठाण्याचे ठाणेदार दीपक वानखेडे यांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांची समजूत काढल्याचं दिसलं। आता तरी अंजनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाकडून न्याय मिळेल का असा प्रश्न उपस्थित झालाय। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी ब्युरो चीफ कैलास वाघपांजर, अमरावती।